एसएसटी कला व वाणिज्य महाविद्यालयात सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत। हा आहे एसएसटी इडुपीडिया, जो विषय आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, घटकाचं नाव आहे सार्वजनिक प्रशासनाची ओळख। या घटकामध्ये आपण सार्वजनिक प्रशासनाची माहिती घेणार आहे। सार्वजनिक प्रशासन जे आहे ती भारतीय समाजाला विविध सेवा पुरवण्यासाठी, मग त्या ठिकाणी आर्थिक असतील, सामाजिक असतील, शैक्षणिक असतील, या सुविधा ज्या आहेत या सुविधा प्रशासनाच्या मार्फत पुरवल्या जातात। त्यासाठी प्रशासनाची एक विशिष्ट अशी रचना जी आहे ती रचना त्या ठिकाणी आपल्याला केलेली दिसून येते। आज आपण आपला जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाची ओळख करून घेणार आहोत। सार्वजनिक प्रशासनाची व्याप्ती, प्रशासन जे आहे त्या प्रशासनामध्ये नियोजन करावं लागतं, संघटन करावं लागतं, वेगवेगळ्या समस्या ज्या आहेत त्या समस्येची जाणीव त्या ठिकाणी करून घ्यावी लागते, त्याचबरोबर त्यावरती उपाययोजना ज्या आहेत त्या उपाययोजना देखील सुचवाव्या लागतात। यामध्ये आपण प्रशासनाची व्याप्ती आणि महत्त्व पाहणार आहोत, त्याचबरोबर प्रशासनाची उत्क्रांती आणि शिस्तीचे बदलते चारित्र्य, कारण प्रशासन जे आहे ह्या प्रशासन आता आपण जर पाहिलं तर आपण प्रशासनाच्या उत्क्रांतीच्या पाचव्या अवस्थेमध्ये आहोत। पहिली अवस्था, दुसरी, तिसरी, चौथी आणि आत्ता जी चालू आहे ती पाचवी अवस्था आहे। त्यामध्ये आपण तुलनात्मक प्रशासन जे आहे त्या प्रशासनाची त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत। भारतीय प्रशासन असेल किंवा त्या ठिकाणी इतर देशाचं प्रशासन असेल याची तुलनात्मक माहिती, त्याचबरोबर सरकारच्या ज्या सेवा पुरवण्यासाठी जे सार्वजनिक प्रशासन असेल किंवा त्या ठिकाणी विकासाचं प्रशासन, प्रशासनामध्ये असणाऱ्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी कमी करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या उपाययोजना करायच्या, त्याचबरोबर नवीन प्रशासन जे आहे या नवीन प्रशासनाची माहिती देखील त्या ठिकाणी आपण या अभ्यासक्रमामध्ये घेणार आहोत। त्याचबरोबर उदारीकरण असेल, खाजगीकरण असेल, जागतिकरण असेल, याविषयी आपण त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत। आपल्याला माहित आहे की 1991 पासून जगामध्ये LPG धोरण आलं आणि त्यामुळे जगामध्ये प्रशासनामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असे बदल आपल्याला त्या ठिकाणी झालेले दिसून येतात। त्यामध्ये उदारीकरणामध्ये, खाजगीकरणामध्ये किंवा जागतिकरणामध्ये अशा प्रकारचे बदल त्या ठिकाणी झालेले दिसून येतात। नंतर आपण त्या ठिकाणी सुशासन आपण पाहतो की त्या ठिकाणी जनतेच्या कल्याणासाठी शासन जे आहे ते शासन राबवलं जातं, परंतु हे करत असताना जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याचा विचार करून त्या ठिकाणी प्रशासनाची संकल्पना असेल किंवा त्या ठिकाणी अनुप्रयोग असेल, नवीन सार्वजनिक व्यवस्थेची निर्मिती जी आहे ते आपल्याला त्या ठिकाणी केलेली दिसून येते। आता आपण त्या ठिकाणी पाहतो की प्रत्येक प्रशासनामध्ये संगणकाचा वापर त्या ठिकाणी आपल्याला केलेला दिसून येतो, वेगवेगळ्या प्रकारची सॉफ्टवेअर्स आहे त्याचा वापर त्या ठिकाणी केलेला दिसतो, त्याचा परिणाम प्रशासनाला काम करणे सुलभ होतं, त्याचबरोबर जनतेचा त्रास देखील आपल्याला त्या ठिकाणी कमी झालेला दिसून येतो। त्यानंतर आपण जर कोणतंही प्रशासन पाहिलं तर प्रशासनाची विशिष्ट अशी रचना त्या ठिकाणी असते। कंपनीचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर CEO असतात, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे भाग असतात, त्यामध्ये डेव्हलपमेंट असेल, ऑपरेशनचा असेल किंवा त्या ठिकाणी सेलचे भाग असतात, त्यामध्ये टीमवर्क त्या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसून येतं, ॲडमिनिस्ट्रेशन केलेलं दिसून येतं, त्याचबरोबर सेल्स पर्सन जे आहे त्याची आपल्याला निवड करून सर्व कारभार जो आहे तो आपल्याला उत्तम प्रकारे केलेला दिसून येतो। आपण जर त्या ठिकाणी शिक्षणाचा विचार केला, शिक्षणाचं देखील प्रशासन अशाच पद्धतीने आपल्याला असलेलं दिसून येतं किंवा इतर सेवा आहेत त्याचं प्रशासनाचं कार्य देखील अशाच प्रकारे त्या ठिकाणी असलेलं दिसून येतं। शिक्षणाचा जर आपण विचार केला तर NCERT तर्फे अभ्यासक्रमाची रचना असेल, प्रशिक्षण असेल, याची सर्व तयारी केली जाते। त्यानंतर वेगवेगळ्या राज्याची जी स्टेट बोर्ड आहे त्यांना माहिती दिली जाते आणि तेथून त्या ठिकाणी विशिष्ट प्रमाणे संचालक असतील, उपसंचालक असतील, शिक्षण अधिकारी असतील, उपशिक्षण अधिकारी असतील, गट शिक्षण अधिकारी असतील, केंद्र
केंद्र प्रमुख असतील अशा पद्धतीने एक विशिष्ट अशी रचना जी आहे ती रचना त्याडे पण आपल्याला केलेली दिसून येते। अशाच प्रकारची रचना वेगवेगळी जी प्रशासन असतील मग त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा असेल त्याचबरोबर बांधकाम यंत्रणा असेल यामध्ये देखील त्या ठिकाणी आपल्याला केलेला दिसून येतं। आता आपण याच्यामध्ये सिद्धांत आणि दृष्टिकोन याची देखील त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत। त्यामध्ये शास्त्रीय सिद्धांत असतील किंवा त्या ठिकाणी बेक्रोटिक मॉडेल्स असेल ह्यूमन रिलेशन स्किल्स असतील कारण ह्याच्यामध्ये स्किल्स देखील त्या ठिकाणी महत्त्वाचे असतात। त्याचबरोबर वैज्ञानिक व्यवस्थापन जे आहे वर्तणूक असेल संरचना कार्यक्षम दृष्टिकोन असेल त्याची देखील त्या ठिकाणी माहिती जी आहे ते आपण घेणार आहोत। त्याच्याशिवाय मार्क्सियन पब्लिक चॉईस आणि पोस्ट मॉडर्न याची देखील त्या ठिकाणी माहिती जी आहे ते आपण या लोक प्रशासनामध्ये त्या ठिकाणी घेणार आहोत। त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो आहे कर्मचारी प्रशासन। लोक प्रशासनासाठी कर्मचाऱ्याचं प्रशासन असावं लागतं त्यासाठी कर्मचाऱ्याची भरती केली जाते। आपल्याला माहित आहे की एमपीएससी असेल यूपीएससी परीक्षा असतील तर यामार्फत कर्मचाऱ्याची जी भरती आहे ती भरती त्या ठिकाणी आपल्याला केली दिसून येते। मग त्यामध्ये लेखी परीक्षा असेल तोंडी परीक्षा असेल त्याचबरोबर या कर्मचारी निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जातं त्यांच्या करिअरची प्रगती जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी केलेली दिसून येते। उदाहरणार्थ आपण जर शिक्षकाचा विचार केला तर शिक्षकाला सेवापूर्व प्रशिक्षण दिलं जातं त्याचबरोबर शिक्षकाची प्रगती सतत व्हावी त्यासाठी सेवांतर्गत प्रशिक्षण देखील आपल्याला दिलेले दिसून येतं। त्याच्याशिवाय कर्मचारी जे आहेत त्या कर्मचाऱ्याच्या कामगिरीचे मूल्यमापन आपल्याला केलेलं दिसून येतं त्याच्यानुसार त्यांना पदोन्नती दिली जातं वेतन असतील सेवा अटी असतील नागरी सेवा सुधारणा असतील याचं प्रशिक्षण देखील त्या ठिकाणी आपल्याला हे जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी दिलेलं दिसून येतं। शाळेचा जर विचार आपण केला तर त्यासाठी शिक्षकांचं गोपनीय अहवाल त्या ठिकाणी आपल्याला तयार केलेले दिसून येतात। यामध्येच आपण मालक आणि कर्मचारी संबंध जर आपण त्या ठिकाणी खाजगीकरण किंवा जागतिकरणाचा विचार केला तर हे देखील त्या ठिकाणी महत्त्वाचं असल्याचं आपल्याला दिसून येतं कारण या दोघांमधलं रिलेशन जेवढं त्या ठिकाणी उत्तम असेल तेवढं त्या ठिकाणी प्रशासनाचं कार्य जे आहे ते आपल्याला उत्तम प्रकारचं चाळताना दिसून येतं। त्याचबरोबर तक्रार निवारण यंत्रणा देखील त्या ठिकाणी महत्त्वाची आपल्याला असलेली दिसून येते। त्यासाठी आपण पाहिलं की त्या ठिकाणी खाजगी उद्योग असतील सरकारी उद्योग असतील तर त्यामध्ये अशा प्रकारची यंत्रणा जी आहे या यंत्रणेची उभारणी आपल्याला त्या ठिकाणी केलेली दिसून येते। त्यानंतर आचारसंहिता देखील महत्त्वाची आहे कारण कर्मचारी प्रशासनामध्ये कर्मचारी जेव्हा त्या ठिकाणी कामावरती येतो तर त्यासाठी काही नियम असतात मग त्या ठिकाणी शिक्षण असेल आरोग्य असेल रेल्वे असेल कोणतंही प्रकारचं प्रशासन असेल तर त्यामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक कर्मचाऱ्याला आचारसंहिता किंवा नियमावली ठरवलेली दिसते आणि त्या नियमावलीच्या आधारे ते कर्मचारी जे आहेत ते आपलं त्या ठिकाणी काम जे आहेत हे काम त्या ठिकाणी उत्तम प्रकारचं करताना दिसून येतं। त्याचबरोबर प्रशासकीय नीतिमत्ता कारण प्रशासनाचं प्रशासन हाताळताना प्रशासनाचे नियम जे आहेत त्या नियमांचं पालन उत्तम प्रकारचं करणं त्या ठिकाणी आपल्याला अपेक्षित असतं। आपण पाहतो की त्या ठिकाणी प्रशासनासाठी असणारे जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्याची एकूण चार भागामध्ये विभागणी जी आहे ती त्या ठिकाणी आपल्याला केलेली दिसून येते। त्यामध्ये प्रथम श्रेणीचे अधिकारी असतील द्वितीय श्रेणीचे अधिकारी असतील तृतीय श्रेणीचे अधिकारी असतील किंवा त्या ठिकाणी चतुर्थ श्रेणीचे अधिकारी असतील हे सर्व त्या ठिकाणी कुशल आणि अकुशल कर्मचारी यानुसार त्या ठिकाणी आपल्याला विभागणी जी आहे ती विभागणी त्या ठिकाणी केलेली दिसून येते। त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे पारदर्शकता आणि उत्तरदायित्व। यासाठी प्रशासनावर कायदे मंडळ त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं। जनतेचे प्रतिनिधी जे आहेत ते प्रतिनिधी देखील त्या ठिकाणी प्रशासनावरती नियंत्रण ठेवताना त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। त्याचबरोबर कार्यकारी मंडळ असेल किंवा त्या ठिकाणी न्यायालयीन नियंत्रण हे देखील त्या ठिकाणी आपल्याला प्रशासनावरती असलेलं दिसून येतं कारण यामध्ये त्या ठिकाणी ज्या ज्या सदस्यांना आपण त्या ठिकाणी निवडून देतो त्या सर्वांचा समावेश हा
कायदे मंडळामध्ये होतो, त्याचबरोबर जे सत्तेमध्ये असतात त्यांचा कार्यकारी मंडळामध्ये होतो, तर न्यायपालिका ही आपल्याला त्या ठिकाणी प्रशासनावरती उत्तम प्रकारचं नियंत्रण जे आहे ते नियंत्रण ठेवताना दिसून येते। त्याचबरोबर लोकपाल आणि लोकायुक्त हे देखील त्या ठिकाणी पद जे आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वाचे असतात की जनतेची वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या ज्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची पद जी आहेत त्या पदांची निर्मिती जी आहे ती त्या ठिकाणी केलेली दिसून येते। त्यासाठी लोकपाल आणि लोकायुक्त हे दोन्ही देखील त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत। त्याचबरोबर नागरिकांची सनद, नागरिकांना देखील त्या ठिकाणी काही हक्क जे आहेत त्या हक्कानुसार त्या ठिकाणी त्यांचे हक्क जे आहेत ते मिळणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे। कारण प्रत्येक नागरिक जेव्हा त्या ठिकाणी प्रशासकीय कामासाठी येतो तेव्हा त्या ठिकाणी त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा त्या ठिकाणी कमीत कमी त्रास होईल, त्याचं काम जे आहे ते व्यवस्थितपणे त्या ठिकाणी पूर्ण होईल याची याविषयी त्या ठिकाणी कार्य केलं जातं। त्याच्याशिवाय माहितीचा अधिकार जो आहे तो देखील त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे। कारण कोणतीही माहिती आपल्याला हवी असेल तर त्या ठिकाणी माहितीचा अधिकार त्यासाठी आहे आणि हा अधिकार 2005 पासून त्या ठिकाणी याची निर्मिती जी आहे ती आपल्याला केलेली दिसून येते। त्याच्यासाठी अण्णा हजारे यांनी त्या ठिकाणी महत्त्वाचं असं कार्य जे आहे ते माहिती अधिकारासाठी आपल्याला केलेलं दिसून येतं। त्याच्यानुसार त्या ठिकाणी आपल्याला कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयातील माहिती सहजपणे त्या ठिकाणी उपलब्ध होते। त्या माहितीच्या आधारे आपण त्या ठिकाणी आपली अचूक माहिती जी आहे ती त्या ठिकाणी मिळवू शकतो। त्याच्याशिवाय ई गव्हर्नमेंट देखील त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे। कारण आता आपण पाहतो की गव्हर्नमेंटच्या सुविधा देण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती आपल्याला केलेला दिसून येतो। आपल्याला एखादा अर्ज भरायचा असेल, परीक्षेचा अर्ज भरायचा असेल, स्कॉलरशिपचा अर्ज भरायचा असेल किंवा त्या ठिकाणी आपला आधार कार्ड अपडेट करायचं असेल, त्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी शासनाची ऑनलाईन सेवा जी आहे या सेवेचा आधार घेऊन त्या ठिकाणी आपलं काम जे आहे ते काम आपण त्या ठिकाणी पूर्ण करत असतो। त्याचबरोबर नागरिक समाजाची भूमिका देखील त्या ठिकाणी महत्त्वाची आहे। कारण प्रशासनाला कार्य करणं ही जे प्रशासन आहे त्या प्रशासनाला सहकार्य करणं हे त्या ठिकाणी नागरिकांचं महत्त्वाचं कार्य आहे आणि त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी त्या ठिकाणी प्रशासनाचं कार्य उत्तम प्रकारचं चालण्यासाठी सहकार्य करणं महत्त्वाचं आहे। अशा प्रकारे आज आपण त्या ठिकाणी जे लोक प्रशासन जे आहे या लोक प्रशासनाची माहिती पाहिली। थँक्यू।